नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजडंका मित्र हो मुंबई हे अत्यंत गर्दीचं शहर हे धावतं शहर आहे आणि चोवीस तास जागतं शहर आहे आणि या शहरामध्ये चोऱ्या मऱ्या होणं ही काही आश्चर्याची गोष्ट नाही आहे परंतु आपल्याला हे सांगितल्यावर आश्चर्य वाटेल की या गर्दीच्या शहरामध्ये उपनगरीय रेल्वेच्या मार्गावर रोज दोनशे मोबाईल चोरीला जातात आणि गर्दीच्या अन्य भागामध्ये जवळजवळ शंभर मोबाईल आणि चोरीला गेलेल्या या मोबाईलचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होतो असं जर आम्ही आपल्याला सांगितलं तर आपण कदाचित थक्कवाल न्यूज टंकाच्या या व्हिडिओमध्ये आम्ही याच विषयावर प्रकाश टाकणार आहोत क्राईम ब्रांचच्या युनिट सहाने या संपूर्ण प्रकाराचा उलगडा केला क्राईम ब्रांच युनिट सहा जे हे लक्षात आलं की शिवाजीनगर गुवंडी कुर्ला या भागामध्ये झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल रिपेअर करणारी जी दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये चोरलेले मोबाईल विकत घेतले जात आहेत आणि क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी या दुकानावर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि या भागामध्ये काही लोकांची धरपकड केल्यानंतर एक सनसनाटी सत्य बाहेर आलं आणि ते सत्य देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे आपल्याला आठवत असेल की चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी काठमांडू येथून एअर इंडियाच्या एका विमानाचं अपहरण झालं होतं आणि विमानातल्या प्रवाशांना ओलीस ठेवून भारत सरकारला धमकावण्यात आलं होतं आणि भारत सरकारला काही कडवे अतिरेक्यांची सुटका करावी लागली होती जे भारतीय तुरुंगात बंदी होते आणि या अपहरण कांडाच्या ठीक दोन महिन्याच्या आधी बोरिवलीमध्ये एका बँकेवर दरोडा टाकण्यात आला होता था, आणि या दरोड्यात जी रक्कम मिळाली त्या रकमेचा या संपूर्ण कांडामध्ये वापर झाला होता बोरिवलीमध्ये हा दरोडा टाकण्याआधी ज्या कारचा वापर करण्यात आला होता ती कार चोरीची होती चोरीच्या कारचा गुन्ह्यांमध्ये होणारा वापर हा सर्वश्रुत आहे परंतु चोरीच्या मोबाईलचा सुद्धा अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वापर होतो आणि तो, तो सुद्धा दहशतवादी कारवाईसाठी ही बाब युनिट सहाच्या कारवाईमध्ये उघड झालेली आहे गोवंडी आणि शिवाजीनगर या भागामध्ये जी अनेक दुकानं आहेत त्या दुकानांवर क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी काही दिवस लक्ष ठेवलं तिथे आपले खबरे ठेवले आणि या खबऱ्यांकडून त्यांनी सतत माहिती मिळवली या दुकानांमध्ये चोरी केलेले मोबाईल विकले जातात आणि विकल्या जाणाऱ्या मोबाईलची संख्या खूप मोठी आहे अशा प्रकारची माहिती क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना मिळाली या दुकानातून नंतर हे सर्व मोबाईल कुरिअरच्या माध्यमातून उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये पाठवले जातात आणि ते तिथून नेपाळ आणि बांगलादेशमध्ये पाठवले जातात नेपाळ आणि बांगलादेशमधून हे मोबाईल पाकिस्तान मा मा पाकिस्तानात मागवले जातात आणि या सर्व साखळीच्या मागे पाकिस्तानात कार्यरत असलेलं अंडरवर्ल्ड आहे अशा प्रकारची माहिती क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना मिळालेली आहे गेल्या काही महिन्यांमध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की सीमेवर तैनात असणारे सैनिक आणि देशाच्या महत्त्वाच्या आस्थापनांमध्ये काम करणारे महत्त्वाचे अधिकारी यांना सापळ्यात अडकवण्यासाठी हनी टॅपचा वापर होतो आणि फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुंदर तरुणींचा वापर करून यांना गाळात घेतलं जातं अशा प्रकारे अनेक प्रकार उघड झालेली आहेत आणि यासाठी जे फोन वापरले जातात ते हेच फोन असतात चोरीच्या कार जशा गुन्हेगारी कारवाईसाठी वापरल्या जातात तसेच चोरीचे मोबाईलसुद्धा गुन्हेगारी कारवाईसाठी वापरले जात असावेत असा संशय या संपूर्ण प्रकरणामागे एक खूप मोठं सिंडिकेट आहे कारण हे सगळे मोबाईल खरेदी करणं ते मोबाईल खरेदी केल्यानंतर कुरिअरच्या माध्यमातून अन्य राज्यात पाठवणं तिथून नेपाळ बांगलादेशला पाठवणं आणि तिथून हे मोबाईल पाकिस्तानपर्यंत नेणं हे संपूर्ण जे प्रकार आहेत त्याच्यामागे एक सुसज्ज टोळी असल्याशिवाय हे शक्यच होणार नाही आहे या सगळ्या प्रकरणाशी पाकिस्तानचा संबंध असल्यामुळे या सिंडिकेटचं मूळ पाकिस्तानातच असेल असाही क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांचा संशय आहे हे मोबाईल दहशतवादी कारवायांसाठी वापरले जातात दहशतवाद्यांमधल्या आपसातल्या संपर्कासाठी वापरले जातात दहशतवाद्यांकडून स्लीपर सेलशी जे संपर्क होतात त्यासाठी हे मोबाईल वापरले जातात अशा प्रकारचा संशय क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे अर्थात क्राईम ब्रांचचा या प्रकरणात सुरू असलेला तपास अत्यंत प्राथमिक स्थितीत आहे आणि त्याच्यातून जी काही माहिती उघड झालेली आहे तीसुद्धा स्फोटक आहे परंतु सुद्धा याच्यातून बऱ्याच गोष्टींचा खुलासा होणं अपेक्षित आहे दहशतवाद्यांनी हवालाचा वापर केलेला आहे क्रिप्टोकरन्सीचा वापर केलेला आहे आता चोरीच्या मोबाईलचा सुद्धा ते दहशतवादी कारवायांसाठी वापर करतायत त्यामुळे मोबाईल चोरीला गेल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये संपर्क करा तक्रार नोंदवा आणि जर तुम्ही आपला जुना मोबाईल एखाद्या दुकानामध्ये विकत असाल तर ते दुकान चांगलं असेल चांगल्या व्यक्तीचं चा असेल आणि विकत घेणारा माणूस लफडेबाज नसेल याची पूर्णपणे काळजी करून घ्या कारण तुमच्या मोबाईलचा वापर एखाद्या दहशतवादी कारवाईसाठी होऊ शकतो न्यूज डंकाच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मोबाईल चोरीचा हा वेगळा पॅटर्न आम्ही आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद